बघू शकता किती भेटलेले आहेत इकडे. पाखडलेले बाप रे ओ. तर फायनली बघू शकता मित्रांनो अजून भेटलेला आहे आपल्याला. त्याला बांधून ठेवतात आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वजण कसे आहात? मजेतच असणार आणि मजेतच राहायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलवरनं समजलं असाल, खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती खेकड्यांचे व्हिडिओ येत आहे. आता आम्ही चाललो आहे चिंबोरी पकडायला, खेकडे पकडायला चाललो आहे. तर खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ येतो आहे, कारण की तुम्हाला माहीतच आहे याच्या अगोदरचा फिशिंगचा व्हिडिओ बनवलेला, त्यावेळेस आपला मोबाईल हा पाण्यामध्ये पडला होता. त्यानंतर मी बंद केलेलं बनवणं, पण मित्रांनो फायनली परत चालू केलेला. आणि 2 दिवसानंतर तुम्हाला एक खुशखबरी भेटणारच आहे, आपल्या चॅनलवरती काहीतरी नवीन येत आहे. तर मित्रांनो आता आम्ही खेकडे पकडायला चाललो आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण खेकड्यांवरती राहणार आहे. मागे आहे तो रोशन. हाय रोशन. हाय. आणि मागे आहे तो आपला दीपेश. हाय. तर आम्ही फॉग घेऊन खेकडे पकडणार आहोत. आता भरतीचा टाईम आहे, तर पाणी भरायला सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण जंगलच जंगल आहे. तर आता पाणी भरायला सुरू तर झालेलं आहे. पुढे व्हिडिओ बघत राहा, किती खेकडे भेटतात आणि कसे पकडतो. आम्ही फगाने पकडणार आहेत, फगाने. तर रोशन तू किती घेतल्यात फग? 25. रोशनने 25 फग घेतलेले आहेत आणि आम्ही 10 ना. तिथेच आपले 10 आहेत ना? आमचे 10 फग आहेत. तर टोटल 25 आणि 35 फग झालेले आहेत. तर बघूया 35 फगमध्ये किती खेकडे आपल्याला भेटतात. तर फुल व्हिडिओ धमाल होणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ हा आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा. मित्रांनो बघू शकता पूर्ण आजूबाजूला पूर्ण जंगलच आहे आणि या जंगलात ना जावं लागतं आहे. खेकडे पकडणं इतकं पण सोपं नसतं, खूप मेहनत असतं फिशिंगला पण. आणि दोघं जण पुढे गेलेले आहेत. दोघं पुढे गेलेत ना? दोघं पुढे गेलेत. आता आम्ही तिघं चाललोय. गाडी ती मागेच लावलेली आहे, कारण की इकडे धारदार काटे आहेत, तर गाडी पंक्चर होण्याची शक्यता आहे. तर आतमध्ये घेऊन नाही आलोय. बघू शकता जबरदस्त जंगल आहे. तर बघू शकता इकडे एक बोट सुद्धा आहे, होडी सिप्पील आहे, जी आता सध्या तुटलेली आहे, कंडिक्शनमध्ये नाही चांगल्या, तुटलेली आहे. तर बघू शकता इकडनंच आपल्याला आता वरती चढताना एक दिसतोय चिंबोरा. बघू शकता तुम्हाला दिसत असेल, म्हणजे इकडे खेकडे जास्त भेटतील असं वाटतंय. मोठा आहे जो वरती चढतोय. बघू शकता इकडे रोशन बघतोय. रोशन कोणतं आहे? बामणे. बघू शकता तुम्ही जो वरती चढतोय. आता वरती चढला तर मग पकडूया. मोठा आहे. तर फायनली आता अर्धा पाऊण तास वाट बघितल्यानंतर पाणी वरती यायला सुरू झाला. तर आता फग टाकायला सुरुवात करतोय. इकडे दीपेश टाकतोय फग, कारण की आता पाणी फास्ट भरायला सुरू झालं आहे. बघू शकता त्या साईडला पूर्ण पाणी यायला सुरू झालेलं आहे. थोडा पुढे गे, थोडा पुढे. इथे इथे इकडे टाक. इथे नाही, थोडा असा मध्ये टाक ना. थोडा तिकडे मामा. मधोमध टाक, मधोमध टाक जरा. हां बस लावून ठेव. आता पूर्ण पाणी भरेल तेव्हा आपल्याला बघूया. सुरुवात केलेली आहे फग टाकायला. व्हिडिओमध्ये बनून राहा, पुढे बघूया कसं काय होतंय. तिकडे रोशन लोक पण पुढे गेलेले आहेत फग टाकायला. आज खाली उतरत नाही, वरूनच टाकतोय. एक इकडे टाकलेलं आहे. बघू शकता एक इकडे टाकलेलं आहे. ऑलरेडी जागा बनवलेल्या आहेत, कारण की खूप जण येतात या साईडला पकडायला इकडे. आता एक इकडे टाकतोय.
बस चाले बांधून ठेव। बघू शकता तुम्ही खेकड्यांचा घास लावलेला मी, पोंदे आणि मुशी हे दोन असे घास मिक्सम लावलेले आहेत। चला इकडे पण टाकून ठेवतोय। गुफा आहे, गुफा इकडे पुढे जाऊया। आता कोल्ह्याच्या गुफेत खाडीमध्ये खेकडे पकडण्याची मजाच काय वेगळी आहे। हाय जागा पूर्ण आता आतमध्ये जाऊन टाकतो रोशन। हाय, तर फायनली अजून किती आहेत, 7 फग आणले ना नयना, जॉईंट झालेला आपल्यासोबत दीपेश तर आहेच। तर आता सगळा घास वगैरे बांधून झालेला आहे आणि आता हे टाकायचे आणि जे ऑलरेडी टाकले आहेत ते आता बघायचेत, कारण की जास्त टाईमसुद्धा झालेला आहे। तर आता ते टाकायचं आहे आणि इकडे भेटला काय रे, बघूया एक भेटलेला आहे। सुरुवात ओपनिंग दाखव, ओपनिंग छोटासा आहे, छोटा आहे, सुरुवात झालेली आहे छोट्या फगने। कसं बांधतात बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे बांधावं लागतं। असं बांधलं तर मरत नाही ना रोशन, अशा प्रकारे बांधले तर मरत नाही। तर फायनली बघू शकता सुरुवात झालेली आहे, पहिला खेकडा भेटलेला आहे, पहिला खेकडा भेटलेला आहे। चला अजून किती भेटतात बघूया, पहिली ट्रिप आहे ही बघायची। तर बघू शकता आता पूर्ण बऱ्यापैकी पाणी भरलेलं आहे, आधी तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल तर पूर्ण सुक्क होतं, पाणी नव्हतं इथे, पण आता पाणी पूर्ण भरलेलं आहे। तर फायनली बघू शकता, मामा घेऊन येऊ घे वरती दाखव, वा मस्त भेटलेला आहे भाऊ, थांब थांब थांब, मस्त आहे, चला घ्या टाका, चला जा तू उरीमध्ये जा। भारी आकड आणले तू, चला गेला आपला आतमध्ये आकडमध्ये तू। आता ते सर्वे अर्धे आतमध्ये झालं, पाणी खूप भरलं आहे। तुम्ही सुरुवातीला बघितला इकडे पाणी नव्हता काय, सुरुवातीला इकडे पाणी नाही, आता बा पाणी पाणी जबरदस्त भरलेलं आहे, आणखी भरणार इकडे पाणी। तर चला भेटायला सुरू झालेले आहेत, आता पुढे पुढे बघत राहा अजून किती भेटतात आपल्याला। तर फायनली बघू शकता मित्रांनो अजून भेटलेलं आहे आपल्याला, त्याला बांधून ठेवतात आहेत, बांधून ठेवले तर मरणार नाही, दोन दिवस पण राहतील ना जिंदा। तर फायनली आणखी एक भेटलेला आहे, हे बघा आणखी एक भेटलेला आहे, खूप बामने बामने, आणखी एक भेटलेला आहे, बामनेच भेटतात सर्वे, सगळे भेटतात। पालू काय, पाल पाल किलो झालं सोडून सर्व, आता यांना बांधून ठेवायचं आहे।
छोटे नैन का सर आलू का है ना इकड़े रोशन लोकांनी पूर्ण गोनच आणले दाखवा गोन दाखवा एवढी मोठी गोन आणले भरायला चिंबोऱ्यांनी भरणार ना आज का भरणार भरणार चला पूर्ण गोनच भरायची आज कुछ नाही मामा कुछ नाही आवाज नको तू कुठे आला नाही इकडे काय नाही इथे टाकला आपण पूर्ण आतमध्ये आहे तर बघू शकता अजून एक भेटलेला आहे आज फटाफट भेटायला लागलेले आहेत बामण्याचा आहे काय नयन फटाफट भेटायला लागलाय नयन लक्की आहे रे नयनलाच भेटतात सर्व जास्त तर काय नयन चला पोरीमध्ये टाका चलो सर्व बामणेच भेटतात आहेत चला आज गोंद भरेल चला गोंद भरेल आज गोंद भरणार चला मित्रांनो फटाफट भेटायला चालू आणखी एक भेटलाय तिकडे दाखवा मामा आणखी एक भेटलाय एक शिंगड्यालाय अरे वा बघू शकता याला एकच आहे फांगडा बघ चावणार हे चावणार चावणार मजबूत आहे ना चला काय बोलतो मामा भेटायला सुरू झालेले आहेत आता भेटतील ना आता भेटतील आता पहिलीच फेऱ्या इकडे रोशन अजून एक बांधतोय चला चला इकडे आहे तुम्ही पाणी भरला आवाज नाही करायचा आहे आवाज नको करू नाही करत काही लागला ना कापडा मी चप्पल नाही घातलं पाणी बघा किती आहे पाणी पूर्ण जो रोड होता तो भरलाय पूर्ण इकडे काय नाही भेटला या पगला काय नाही भेटला नयनला भेट नयन पुढे रे तू जा नयनला भेट हा नयन काढेल आपला बघ कुठे आणि का इकडे एक जण उचलतो एक जण इकडनं उचलतोय कोणाला भेटतय कोणाला भेटतय नयन वाया गेला दीपू पण वाया गेला दोघांना काहीच नाही भेटले बघ कुठे टाकलाय जो कोणी टाकलाय आपलाच आहे ना नयन उतरतो इकडे जा थोडा जास्त पाणी भरलाय बघूया मोठा भेटतय काय नयनला नयन देवा की जय उठा रे बाबा उठा क्या यार फायनली मित्रांनो बघा कडक भेटलेला आहे काला काला बामणे आहे कोणता आहे घे आना 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 तू शकता भेटलेला आहे चांगला चांगला साईजला आहे मोठा आहे खूप टाइम नंतर भेटलेला आहे खूप टाइम नंतर भेटला हा बामण्या कडक मोठा भेटलाय हो 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 चला बघूया आता चांगला आहे चांगला साईजला आहे बघू शकता असे लागतात सर्व काढू खाली असे पाहिजे खतरनाक आहे लाल लाल आहे लाल लाल घे बांध याला बांधणार आहे असे साईजचे चार पाच पण भेटले तर मस्त काम 25 हे बांधणं खूप रिस्की असत
जर चुकून त्याच्या फांगड्यामध्ये आपला हात गेला रक्त काढल्याशिवाय राहणार नाही. रोशनला टेक्निक माहिती आहे. मी तर बांधतो पण मी सध्या आता नाही, आता रोशन आहे तर मी ह्याला इंजर्ड झालाय. फायनली मित्रांनो बघू शकता चांगला आहे, मोठा आहे. ओहो नयनला भेटलेला आणखी एक. शाबास नयन. बामण्या बघाव बामणे नाही लाल लाल. चला 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 भरा. इकडे दीपेशला भेटलेला आहे. छोटासा आहे ना दीपेश? छोटा आहे. ठीक आहे चालेल चालेल चालेल. नयनला काय नाही भेटला ना तर हां संपली ना. तर फायनली आता आम्ही बघू शकतो फक पूर्ण काढायला घेतलेले आहेत. आता घरी चाललो आहे. आज काही जास्त भेटत नाही आहेत. किती भेटले हे घरी जाऊन तुम्हाला दाखवतच. रोशन लोकांनी पण काढलेलं आहे आता फक. आता घरी जाऊया. किती भेटले ते तुम्हाला घरी काढून टपकामध्ये चांगलं दाखवतो. चला जाऊया ना. झाले ना आपले किती आहेत मोजा फक. 17 आहेत का मोज? तुझ्याकडे किती आहेत मोज? बघू शकता किती भेटलेले आहेत. इकडे पाखडलेले. बाप रे ओ मजबूत भेटले आहेत रे. मजबूत आहे ना. बघू शकता मित्रांनो जबरदस्त आहे. चला आता मस्त भाजी करायची आहे आणि विकायची. कोणाला पाहिजे फटाफट सांगा. रे वर चढतात जबरदस्त. किती जण होते कोण आलेला अजून? किती जण होते? आणि ही चिंबुरी आहे ती सूरजला भेटलेली आहे. ए फोडतो कशाला? ए चालला तोडलाय त्याने शिंगडा. पूर्ण भेटलेले ते सूरजला भेटलेले. सूरज किती वाजता गेलेला? सकाळी 7 वाजता. अरे बापरे. आणि आता वाजले 7 वाजता. खरं सांग तिकडे किती वाजता? 7 वाजता गेलेला आणि आता वाजले 4. म्हणजे किती किती घंटे झाले? 5-6 घंटे. 5-6 घंटेची मेहनत आहे ही. आता विकणार ना? विकणार. चला हे आपले काढा. हे आपले काढा. ठीक आहे आपले काढा. आम्हाला जास्त नाही भेटले, 4-5च भेटलेत. आणि रोशनला भेटले 5-6. आता आपले काढूया. कारण की आपण थोडे लेट गेलेलो. सूरज किती चिंबोऱ्यांची किती सांगशील तरी? अरे नाही कितने का बेचेगा? 500ची सर्वी. खरा? चल मी फोन करत आहे तुला लगेच. बघितले हे आम्हाला भेटल्यात एवढी. 4-5च भेटलेले. चला ए फांगडे तोड. तर चला फांगडे तोडायला घेतलं कारण की संध्याकाळी भाजी बनवायचीच आहे याची. तर आता फांगडे तोडायला सांगितलंय नयनला. आणि रोशननी तर काका त्यांना दिले ना. रोशन त्यांना देऊन टाकले. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाच असाल. आज एवढे काय भेटले नाही. सूरजला चांगले भेटलेत तिकडे. कारण की लवकर पण गेलेलो आम्ही, लेट गेलो. आणि आमचा अचानक प्लॅन झाला रोशन जात होता म्हणून आम्ही बोललो चला जाऊया आपण. ठीक आहे भाजी पुरता एक भाजी पुरता तरी भेटलं. रात्रीची सोय झालेली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आणखी एका आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.